नमस्कार, मी सोनाली लाखन, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सध्या एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. कंजारवाड समाजामध्ये कौमार्य चाचणी केली जाते. ही चाचणी लग्नानंतर केली जाते. मुलीची कौमार्य चाचणी केली जाते या समाजाकडून, आणि ही जात पंचायत ही चाचणी करते. या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी या समाजातले काही तरुण पिढी वर्ग पुढे आले आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबाव्यात यासाठी ते कार्य करत आहेत. मात्र त्यांच्या या कार्याला बळी पडू नये म्हणून या लोकांनी त्यांना मारहाण केली. अशीच घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे आणि त्या मुलांना मारहाण करण्यात आली आहे. कारण या सगळ्या गोष्टींबाबत ते कुठेतरी आवाज उठवतात आहेत, कुठेतरी या गोष्टींना कमी करण्यासाठी ते लढा देत आहेत. काय असते ही कौमार्य चाचणी, कशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी घडत आहेत, या सगळ्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहे स्वयंसंघर्ष संस्थेच्या दुर्गाताई. दुर्गाताई, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. काय असते ही कौमार्य चाचणी? सगळ्यात आधी थोडस मी कंजारबाट या समाज काय आहे आणि हा कुठे कुठे पसरलेला आहे. कंजारबाट हा समाज भटक्या विमुक्त समाजात येतो आणि या समाजामध्ये शिक्षणाची खूप कमतरता आहे आणि त्याचबरोबर पूर्ण भारतात हा समाज पसरलेला आहे आणि पाकिस्तानमध्येही कंजारबाट समाज हा तिथेही पसरलेला आहे. कंजारबाट समाज हा नाचगाणीचे प्रयोग करायचे आणि आधी पण महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी दारू विकण्याचे काम सुरू केले आणि त्याचबरोबर भटके विमुक्त असल्या कारणाने प्रत्येक भटके विमुक्त जात पंचायत आणि अगोरी रूढी परंपरा या आहेतच. तर कौमार्य चाचणी म्हणजे की कंजारबाड समाजात ज्या युवकांचे लग्न होतात तर त्या युवकांचे लग्न झाल्यानंतर मुलीची कौमार्य चाचणी केली जाते. लग्नाच्या त्याच रात्री ते एका रूम मध्ये म्हणजे आधी एका झोपड्यामध्ये, आता ते हॉटेल्स मध्ये म्हणजे पैसा हातात आल्यानंतर ते हॉटेल्स मध्ये ती कौमार्य चाचणी केली जाते. पण पूर्वी एखाद्या झोपडीमध्ये त्यांना पाठवायचे जे लग्न झालेले वरवधू आहेत, तर त्या दोघांना त्या झोपडीमध्ये कौमार्य चाचणी करण्यासाठी पाठवत होते. आणि ते म्हणजे त्या झोपडीमध्ये आतमध्ये शिरल्यानंतर ती ते पंच, ज्या कंजारबाड समाजाचे पंच आहेत, तर ते बाहेर पैरा देत बसत होते आणि एक दोन ते तीन तासानंतर ती वरवधू ती जोडप बाहेर येत होते आणि ते जे पुरुष आहेत म्हणजे ते लग्न झालेला पुरुष आहे तर तो त्या पंचांना सांगतो की माल खोटा आहे की खरा आहे. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे असे वाक्य बोलले जातात की तो येऊन त्या पंचांना म्हणतो की माल खरा आहे किंवा खोटा आहे. मग ते खरा खोटा कसं ठरलं जातं की त्यांचा जो म्हणजे महिलेचा म्हणजे एक सफेद म्हणजे एक कपडा दिला जातो, त्या सफेद कपड्याला जर म्हणजे रक्त लागलं तर ते माल खरा आहे. म्हणजे जर रक्त लागलं नाहीये तर तो माल खोटा आहे. जर खोटा माल असेल तर त्याला काय करणार, तर तो पुरुष तो खोटा माल आहे म्हणजे ती स्त्री खोट म्हणजे खोट आहे, तर ते तिकडे सोडून ते तिला सोडून जातात आणि त्या मुलीला म्हणजे जे लग्न केलंय ते जे खर्च केलंय त्याचं काहीच व्हॅल्यू नाहीये. मग ती मुलगी त्यांच्या घरीच राहते जर माल खोटा असेल तर. जर माल खरा असेल तर तो त्या मुलीला घरी घेऊन जातो. म्हणजे मुलीला माल म्हटलं जातं आणि त्याचबरोबर म्हणजे खरा आहे की खोटा आहे याची चाचणी ते पंच करतात आणि तो पुरुष करतो. बरोबर. म्हणजे कुठेतरी या अनिष्ट प्रथेला मुली ज्या महिला आहेत त्या बळी पडतायत. लग्नानंतर अशी चाचणी केली जाते आणि या चाचणीनंतर त्या जर त्या चाचणीमध्ये गैर ठरल्या तर फेल झाल्या तर त्यांना असं वाऱ्यावर सोडलं जातं. म्हणजे इतकी ही अनिष्ट प्रथा आहे आणि त्या अजूनही चालते. 100 वर्षापूर्वी ही प्रथा सुरू झाली होती आणि ती अजूनही अशीच चालते आहे आणि याला महिला कुठे आवाज फोडत नाहीत असं वाटतंय. की जरी समाज अजूनही सुधारला आहे, प्रत्येक सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टी पुढे आणल्या जात आहेत, तरीही ही जात पंचायत जी आहे ती कुठेतरी या समाजाला बांधून ठेवते आहे. काय गरज पडते महिलांना किंवा या वर्गाला या जात पंचायतीची? म्हणजे न्यायव्यवस्थेकडे त्यांना जाण्याची कुठे भीती वाटते का, की न्यायव्यवस्था कुठे अपुरी पडते का? म्हणजे जात पंचायत हा म्हणजे तयार झालाय की अगोरी रूढी आणि त्यांच्या प्रथेंना. आणि भटक्या समाजांमध्ये पुष्कळ अशा प्रथा आणि रूढी आहेत ज्या महिलांना खूप सहन करावं लागतं
आणि खास करून ज्या बहिष्कृत कुटुंब आहेत त्यांना जर आपण कंजारबट समाजामध्ये बघितलं, महिला स्वतः आवाज उचलत नाही कारण त्यांना कुठे ना कुठे भीती असते की माझं जे पुढची मुलं आहेत त्यांचं लग्न होणार नाही, माझ्या कुटुंबाला बहिष्कृत केला जाईल, म्हणजे या भीतीने ती लोक पुढे येत नाही आणि त्याच्या म्हणजे त्याच्या विरोधात आवाजही उचलत नाही. आणि त्याचबरोबर महिला कुठे ना कुठे या दडपशाहीमध्ये जगत आहेत आणि वेगवेगळ्या जात पंचायती आहेत वेगवेगळ्या समाजांमध्ये आणि त्याचा फक्त शिकार महिलाच होतात आणि महिलांच्याच विरोधात प्रत्येक प्रथा प्रत्येक रूढी. आणि तुम्ही बघाल प्रत्येक समाजात महिला त्या जात पंचायतीमध्ये बसूही शकत नाही किंवा त्या जात पंचायतीत बसलेल्या पुरुषांवर त्यांची सावलीही पडू देत नाही, म्हणजे अशा भयानक अवस्था महाराष्ट्रात आहे. आणि तुम्ही बघाल भरपूर म्हणजे आता कायदा आला जात पंचायतीचा, तरीही लपून छपून पुष्कळ अशा जात पंचायती चालू आहेत आणि त्या प्रथाही चालू आहेत आणि त्याला सामोरे आजही लोक त्याच्या सामोरे जात आहे. 2015 संगमनेरला एक कंजारबाट समाजाची घटना घडलेली कौमार्य चाचणीची, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ऍडव्होकेट रंजना गवंदे आणि कृष्ण चांदगुडे सर, तर त्यांनी हा केस हाताळला होता. तर 2015 ही घटना घडलेली, तर त्यामध्ये त्या मुलीची कौमार्य चाचणी लग्नाच्या त्याच रात्री करण्यात आली आणि त्या व्हाईट कपड्याला ते म्हणजे रक्ताचा डाग लागलेला नव्हता आणि रक्ताचा डाग लागलेला नव्हता आणि तो मुलगा बाहेर आला आणि त्या पंचांना जे पहारा देत होते त्या माणसांना सांगितलं, पंचांना सांगितलं की माल खोटा आहे आणि तिला तिकडे सोडून ते लोक निघून गेले आणि पंच आणि ते पुरुष, तर तो पूर्ण जो मंडप बिंडप होता तो तसाच तिकडे होता आणि असं वाटत होत की ते पूर्ण म्हणजे असं कोणतरी मयत झालंय. म्हणजे घटना अक्षरशः भयानक म्हणावी लागेल कारण एखादी महिला जेव्हा ती मुलगी लग्न करते तिचा एक विश्वास असतो त्या मुलावर त्या कुटुंबावरती, आपलं घर आपला परिवार सगळं काही सोडून त्या दुसऱ्या घराशी नातं जोडायला जाते आणि तिच्यासोबत अशा काही गोष्टी घडतात की संपूर्ण तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. म्हणजे तुम्ही जसं मला बोललात की तो खोटा माल असे शब्द वापरले जातात, म्हणजे ही कौमार्य चाचणी मुलींची केली जाते आणि तिथे कुठेतरी त्या मुलींना पाठी ओढलं जात आहे. म्हणजे आपण बघतोय समाजात मुली कुठे प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत पण हा कुठेतरी एक वेगळा समाज, म्हणजे त्यांनी जागाच तयार केली आहे जात पंचायतीची की आम्ही जे सांगू ते सत्य, आम्ही जे ठरवू त्या तो सगळ्या न्याय, म्हणजे न्यायव्यवस्थेला हे लोक मानतच नाही. संविधानात कुठेही पंचायतीला स्थान दिलेलं नाहीये तरीही लोक का जात पंचायतीला एवढं का महत्व देतात? एक तर जात पंचायत ही म्हणजे त्यांचं एक म्हणजे भटक्यांचा म्हणजे आणि जात पंचायत सगळ्यांमध्ये आहे. आपण रत्नागिरीला वगैरे बघितलं तर गावकी बावकी या पद्धतीचे जात पंचायती भयानक आहेत, तर भटक्यांमध्ये जात पंचायतीचा प्रमाण सगळ्यात जास्त आहे कारण हा समाज कुठे ना कुठे भीतीपोटी घाबरतो. म्हणजे त्यांना संविधान म्हणजे आजपर्यंत त्यांना बाबासाहेब आंबेडकरच माहीत नाहीयेत, म्हणजे त्यांना संविधान कारण हा का आहे कारण त्यांच्याकडे शिक्षण नाहीये. हा म्हणजे अज्ञानाचा भाग कुठेतरी आपण म्हणू शकतो की अज्ञान झालेलं आहे. म्हणजे कितीही आपण सोशल मीडिया आणि सगळ्या कम्प्युटर नॉलेजचा विचार जरी केला तरी पण कुठेतरी हे अज्ञान लोकांमध्ये अजूनही आहेत. आपण म्हणजे बघितलं तर अजूनही आधार कार्ड रेशन कार्ड या सगळ्या गोष्टी या लोकांकडे नाहीयेत आणि म्हणजे न्यायालयाच्या पायऱ्यात 10 चढण्यापेक्षा जात पंचायतीतच आपला निर्णय होतोय आणि तोच योग्य असं हे लोक मानतात, म्हणून कुठेतरी हा समाज मागे पडतोय का? एक तर या भटके म्हणजे काय, भटके म्हणजे एका जागेवर स्थिर असणारे नाही तर ते फिरत म्हणजे उद्याला दुसऱ्या गावाला म्हणजे 10-15 दुसऱ्या गावाला, तर त्यामुळे त्यांचे काहीच पुरावे नाही. म्हणजे जातीचा दाखला असो कारण त्यांचं वोटिंगचं म्हणजे त्यांचं वोटिंग कार्ड असो तर त्यामुळे यांचं मतदान यादीत सुद्धा नाव नाहीये. मतदान यादीत नाव नसल्या कारणाने सरकार यांच्याकडे लक्ष देत नाही कारण सरकार कोणाकडे लक्ष देतं जे मतदार यादीत नाव आहेत.
आणि या समाजांचं काहीही स्वतःचा एकही पुरावा नाही, कारण हे भटकंतीच्या याच्यामध्ये होते, एका जागी स्थिर नव्हते. तर या अज्ञानामुळे यांच्यामध्ये जात पंचायतीचं हे आलेलं आहे आणि त्यांनी स्वतःच एक कोड बनवलंय. कोड म्हणजे ते स्वतःची जात पंचायत, म्हणजे जे काही निर्णय होतील ते स्वतः निर्णय घेतील आणि ते संविधान म्हणजे काय त्यांनाही माहित नाही. आणि तिकडे म्हणजे पंच जे पण आता पंच कोण, तर समाजात जो पुढारी आहे, जो सावकार आहे, तर तो पंच. म्हणजे असं त्या समाजांमध्ये, त्या त्या भटक्या समाजांमध्ये अशा पद्धतीने असो. आणि आज आपण बघतोय पिंपरी चिंचवडला ही घटना घडली आहे, पण पिंपरी चिंचवडला मोठमोठे पुढारी आहेत कंजारवाड समाजाचेच, तरी हे का घडतं? कारण एवढे पुढारी आणि ते लोक पॉलिटिकल आणि राजकारणात सुद्धा आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की नेते मंडळींनी खरं तर या सगळ्या गोष्टींना वाचा फोडली पाहिजे. म्हणजे जो आज तरुण वर्ग करतोय या सगळ्या गोष्टी या नेते मंडळींनी केली पाहिजे. परंतु या नेते मंडळींचाच ह्या जात पंचायतीला कुठेतरी आधार आहे, कुठेतरी सपोर्ट आहे, त्यामुळे यांना चाप बसत नाहीये न्याय व्यवस्थेचा, त्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत आहेत. एक तर म्हणजे ही लोक काय आवाज उचलत नाही, कारण त्यांचं एक वोट बँक आहे. म्हणजे मी माझ्या प्रकरणातच, जेव्हा आम्ही 2013 आम्हाला बहिष्कृत करण्यात आलेलं, तेव्हा माझ्या वस्तीतले जे आमदार आहेत आणि जे नगरसेवक आहे, त्यांनी स्वतः तिकडे त्या पोलीस स्टेशनला येऊन मला धमकी दिलेले आणि ते म्हणाले पॉलिटिकल लोक की तू चुकीचं करताय, कारण त्यांचा वोट बँक आहे तो. कारण ते जर त्यांच्या विरोधात गेले, त्यांच्या रूढी आणि प्रथांच्या विरोधात गेले, जात पंचायतीच्या विरोध, पण त्यांचा जे समूह त्यांना वोट करत होता तो कुठे ना कुठे बंद होईल या भीतीने ती लोक त्या चुकीच्या गोष्टींना म्हणजे विरोध जात नाही आणि त्यांना उलट सपोर्ट करतात ती. म्हणजे तो राजकारणी हेतू आपला पूर्ण करण्यासाठी कुठे ना कुठे यांना ते आधार देत असतात. मला असं समजलंय तुमच्याकडून स्वयंसंघर्ष संस्थेमार्फत तुम्ही कामं करताय, तुम्हीही अशा जात पंचायतीच्या घटनांना सामोरे गेल्यात, नक्की काय घटना होत्या आणि काय घडलं होतं? म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न ती लहान असतानाच मामाच्या मुलाशी ठरलं गेलं आणि ती आज सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तिला नकार होता त्या मुलाशी लग्न करण्यासाठी. तर तिने नकार दिला म्हणून आमच्याकडून 3 लाखाचा दंड मागितला गेला आणि आम्ही त्या गोष्टीला नकार दिला आणि त्यांनी बहिष्कृती केलेला. तर त्याच दरम्यान म्हणजे एक माझा मित्र होता तो पत्रकार होता आणि तिकडे आलेला आणि त्याला मारहाण केली आणि तो विषय खूप गाजला आणि त्याच्यानंतर तो समाज म्हणजे ते स्वतःच आले पंच आणि माफी मागायला लागले आमच्याकडून चूक झाली आहे करून. आणि तेव्हा आम्ही म्हणाली की मी समाजाच्या विरोधात नाहीये, पण समाजामध्ये ज्या पद्धतीने स्त्रियांना बघितलं जातं, स्त्रियांना कमी लेखलं जातं आणि नेहमी स्त्रियांच्याच म्हणजे अपोज मध्ये निर्णय घेतले जातात, त्याच्या जात पंचायतीच्या मी विरोधात आहे. तर त्यांनी तेव्हा म्हणजे निर्णय घेतला की आम्ही जात पंचायत बरखास्त करू आणि पूर्ण महाराष्ट्रभर एक परिषद घेतला गेला आणि आम्ही वैदू समाजाची पहिली जात पंचायत बरखास्त केली आणि महाराष्ट्रात पहिली जात पंचायत बरखास्त होणारी ती म्हणजे वैदू समाजाची आणि ती मुंबईत झाली. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही हा जात पंचायत बरखास्त केली आणि आज मी मला जाणवलं की हा समाज का या जात पंचायतीच्या झोपड्यात अडकलेला आहे. तर यांच्याकडे शिक्षण नाहीये. तर मी आज भटक्या विमुक्त समाजाच्या मुलांबरोबर शिक्षणावर काम करत आहे आणि जी मुलं शाळेत जात नाही त्यांना म्हणजे जे ड्रॉप झालेत शाळेतून तर त्यांना आम्ही शाळेत दाखल करतोय आणि हे काम मी 2015 सुरू केलंय आणि आतापर्यंत 412 मुलं शाळेत जातात आणि यापुढेही माझं शिक्षणावरच फोकस असून त्यांच्या बरोबर काम करत असणार आहे मी. ताई जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही बैजू समाजातील जी पंचायत आहे, जात पंचायत आहे, तुम्ही बरखास्त केल्या, मग आता तुम्ही ही जात पंचायत बरखास्त केल्या तरीही अजूनही अशा घटना घडता आहेत का? जात पंचायत बरखास्त झाली पण त्यांच्या ज्या रूढी आणि प्रथा आहेत ते नेहमी म्हणजे थोड्या दिवसांनी एक नवीन प्रकरण येत राहतं. गेल्या महिन्याची गोष्ट आहे की आपल्या म्हणजे आपल्या नाही हिंदू धर्मामध्ये मेल्यानंतर केस कापली जातात. तर ती एक प्रथा आहे सगळ्यांमध्ये, तो पुष्कळ लोकांमध्ये. पण एक मुलगा आहे त्याला त्याने थोड्या दिवशी आधीच त्यांच्याकडे कोणतरी म्हणजे मृत्यू पावले होते तर त्यांनी केस कापलेली. तर त्याला शाळे कॉलेजमध्ये अनुभव आला की त्याला सगळी मुलं टकलू टकलू म्हणत होते, तर त्याला कुठे ना कुठे आवडत नव्हता
आणि तो परत त्यांच्या घरी दुसरे मृत्यू पावले. मग तो त्याने नकार दिला की मी केस कापणार नाही. तर मी त्याला भेटली, मी म्हणली का बाळा कापत नाहीये, आणि तो विषय माझ्यापर्यंत, आणि त्याला बहिष्कृत करण्यात आलं की त्याने केस कापली नाही. आणि मी म्हणाली की का बाळा काय ना कापत, तर त्याने 3 दिवस जेवले नव्हते आणि स्वतःला कोंडून ठेवलेलं, म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे भीतीने, समाजाच्या भीतीने, समाजाच्या पंचांच्या भीतीने. तर मी तेच विषय पंचांच्या समोर मांडली, काय म्हणजे होणार जर नाही कापली तर त्यांनी काय म्हणाले की जर कापले नाही तर आपला जो समाज आहे त्यांना काहीतरी होणार. तर मी त्यांना प्रश्न केला, तुम्ही काय बाबा भाऊ आहात का, म्हणजे तुम्हाला आधीच सगळं कळतं की काय ना काय होणार आहे करून. तर मी म्हणाली या प्रतीला मी विरोध करते, त्याला जर नाही करायचं असेल तर नाहीच करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जबरदस्ती त्या मुलाला, उद्याला त्या मुलाने काहीतरी करून घेतलं तर त्यांची जबाबदार तुम्ही आहात का, तर ते म्हणाले आम्ही नाही आहोत. मग तुम्ही त्यांचं देव आहे, त्यांचं श्रद्धा आहे, ते त्यांना बघून घेईल, तुमच्या पाठी लागणार नाही ते देव किंवा देईल. तर त्याच्या पद्धतीने त्यांना सांगितलं. आणि ती प्रथा म्हणजे यापुढे तुम्ही कधी कधी म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही दुसऱ्या मुलांना कधी बोललात की म्हणजे केस कापा, जर त्यांची रजामंदी नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे त्या समाजाची समाजाला कुठेतरी या जात पंचायतीची भीती निर्माण होते. म्हणजे जर आम्ही जात पंचायतीचा निर्णय मानला नाही, त्यांच्या विरोधात गेलो, तर आमचं कुटुंब कुठेतरी वाईट टाकलं जाईल, आम्हाला कुठेतरी समाजापासून वेगळं केलं जाईल, आमच्या कोणत्याही कार्यक्रमात समाज सहभागी होणार नाही. म्हणजे या भीतीपोटी जात पंचायतीचे जो पण निर्णय असेल, मग भले तो अमान्य असला, अमानुष असला, तरीही तो मान्य केला जातो. बरोबर बरोबर. आणि दुसरं असं की म्हणजे वैदू समाजात, म्हणजे जेव्हा आम्ही जात पंचायत बरखास्त केली, त्याच्यानंतर पुष्कळ असे युवक युवती म्हणजे ज्या प्रथा चुकीच्या आहेत त्याच्या म्हणजे त्यांना घेऊन आवाज उचलायला लागली. आणि जी युवक आहेत तर त्यांना मी नेहमी प्रोत्साहन करते की तुम्ही या गोष्टींना घेऊन आवाज उचलायला पाहिजे. कारण अल्लीच आता एक म्हणजे एक मुलगी आंतरजातीय विवाह केला, तर त्या मुलीला सगळ्यांनी म्हणजे एक वेगळ्या दृष्टीने, खूप मोठं काहीतरी पाप केलंय या दृष्टिकोनाने तिला पाहिलं जात होतं. तर तिला आम्ही भेटलो, तिचा सत्कार केला, आणि म्हणजे तिला जाणवून दिलं हे चुकीचं नाही आहे, हे बरोबर आहे, आणि हे बाबासाहेबांनी सांगितलंय, जेव्हापर्यंत या सगळ्या गोष्टी घडणार नाही तर हा समाजामध्ये परिवर्तन प्रबोधन होणार नाही. हो, जसं आपण कंजरवड समाजाचं आता उदाहरण बघितलं की पिंपरी चिंचवडमध्ये त्या तरुण पिढीने 40 जणांचा तो ग्रुप आहे, आणि त्यांनी सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर एक ग्रुप तयार केला आहे की या कौमार्य चाचणी विरुद्ध ते आवाज उठवत आहेत. पण आता त्यांच्याच संरक्षणाचे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जर हा जात पंचायत, हा समाज जर त्यांच्यावर कुठेतरी हल्ला करत असेल तर त्यांना कसं संरक्षण मिळेल आणि त्यांनी कशी काळजी घ्यावी, ज्याप्रमाणे तुम्ही लढा दिला आहात, तुम्ही कशा प्रकारे काळजी घेतली, आणि या मुलांनी न्यायाच्या चौकटीत राहून कसं या सगळ्या गोष्टींना वाचा फोडावी, याच्या बाबतीत संघर्ष करावा असं तुम्हाला वाटतंय? जात पंचायतीला विरोध झाणं आणि अगोरी रूढी प्रथा आणि परंपरा आहेत त्यांच्या विरोधात उभं राहणं खूप म्हणजे खूपच कठीण आहे आणि एक चॅलेंज आहे ते. आणि किती भयानक त्रास सहन करावा लागतो तो चांगलाच अनुभव आहे. मला आठवतं जेव्हा आम्हाला बहिष्कृत करण्यात आलं आणि मी त्यांच्या पंचांच्या अगेन्स्ट जेव्हा मी आवाज उचलला, तर माझ्या घरी 1-2 महिने कोणी येत नव्हते आणि माझे नातेवाईक सुद्धा माझ्या घरी येत नव्हते, आणि आम्हाला एका वेगळ्याच दृष्टिकोनाने सगळं, हा म्हणजे लोकांची मानसिकताच होते की बाबा यांना लोकांना जात पंचायतीने वेगळं केलंय तर मग त्यांच्याशी बोलणंच बंद करावं. आणि मला असं वाटतं की संरक्षण म्हणजे काय, म्हणजे राष्ट्रसेवा दल आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, म्हणजे या ज्या संघटना आहेत त्यांनी आम्हाला भरपूर त्यावेळेला बळ दिला आणि आम्हाला सपोर्ट केला. कारण ते नेहमी माझ्या घरी येऊन भेटत होते आणि मला वेगवेगळ्या पुरस्कारांच्या मार्फत त्यांनी म्हणजे तेव्हा माझ्या आई वडिलांना सुद्धा कळलं की आपली दुर्गा काय चुकीचं करत नाहीये जात पंचायतीच्या विरोधात जाऊन. ती कुठे ना कुठे म्हणजे तिला जेव्हा दुसरं जग दाखवलं आईला, तर तेव्हा कळलं की आपली मुलगी बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की जे युवक उभे राहतील, तर आपल्या ज्या संघटना आहेत आणि म्हणजे सेवा दलासारख्या किंवा अनिस सारख्या, तर म्हणजे अशी पुष्कळ संघटना आहेत, तर त्यांनी सगळ्यांनी त्या युवकांना हिंमत द्यावं आणि त्यांना सपोर्ट करावं, आणि त्यामुळे त्यांचा अजून स्पिरिट वाढतो आणि त्यांची जी भीती असते समाजाच्या मग ते निघून जातं. हा म्हणजे
पिंपरी चिंचवड मध्ये ज्या युवकांना मारहाण झाली त्या बाबतीत तीन जणांना जात पंचायतीतल्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांकडून. पण या अटकेनंतर त्यांना कधी ना कधी ती सुटका त्यांची होणारच आहे. पण त्यानंतर हा समाज पुन्हा त्या रूढी परंपरा चालू ठेवेल आणि ह्या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी आळा बसवण्यासाठी न्यायव्यवस्थेने पावलं पुढे उचलावीत असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे न्यायव्यवस्था, पोलीस वगैरे या सगळ्या यंत्रणेने काहीतरी आपला एक पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी बंद कराव्यात असं वाटतं का तुम्हाला? कारण मला आठवतंय की जेव्हा जात पंचायतीचा बहिष्कृत आमच्या म्हणजे माझ्या कुटुंबाला घालण्यात आलेला तेव्हा पोलिसांना म्हणजे कोणता कायदा कलम लागेल या पंचांच्या विरोधात त्यांना माहितीही नव्हतं. तर त्यांना जात पंचायतीचा विरोधात जाणं कुठे ना कुठे ते म्हणत होते मला की तू का समाजाच्या विरोधात गेली आता तुमचं किती नुकसान होणार म्हणजे अशा पद्धतीने ते मला ऍडवाइस करत होते. ते कुठे ना कुठे मला नाही आवडलं. तर तेव्हा मला असं वाटलं की या पोलिसांनाच या जात पंचायतीचा आधी म्हणजे प्रशिक्षण आणि म्हणजे जात पंचायत किती भयानक असतं आणि त्याचा स्त्रियांना किती त्रास होतो तर या जात पंचायतीचा जो कायदा आलाय तर प्रत्येकाला प्रशिक्षण देणं आणि जात पंचायतीचा कायदा लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. हा जसं तुम्ही महिलांचं आता बोललात की ज्या महिलांसोबतच या घटना घडतात त्या महिलाच बोलतात की आम्हाला काही हरकत नाहीये या सगळ्या कौमार्य चाचणीची वगैरे कारण पुढे ज्या मुली येणार आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी हा शिकवण असेल की तुम्ही पुढे असं काही करू नका त्यामुळे आपल्या ज्या जातीत आहेत लोक जी मुलं आहेत पुढे जी येणारी पिढी आहे त्यांना कुठेतरी सबक बसेल म्हणजे महिलाच कुठेतरी मागे पडतायत का या सगळ्या गोष्टींबाबत. जर त्यांनी आवाज उठवला त्यांनी या चाचणीला तयारी दाखवली नाही तर ही जात पंचायत काय करणार आहे? म्हणजे महिला का पुढे येत नाही? एक तर त्यांच्या घरी लग्न होणारे असतात आणि त्या भीतीपोटी ती लोक म्हणजे आम्हाला समाज बहिष्कृत करण्यात येईल त्या भीतीने ती लोक त्याच्या विरोधात जात नाही. त्यांनाही त्यांना माहितीये की त्याचा किती त्रास आणि काय काय असतं पण ते समाजाच्या भीतीने पुढे येत नाही. पण मी एक पाहिलंय ज्या ज्या महिला म्हणजे सगळ्यात जास्त शोषित कोण आहे स्त्रिया म्हणजे या आपल्या देशात तर जेव्हा ते शोषण सहन करतात पण एक वेळ अशी येते ना क्रांती करणारी तीच महिला असते आणि ती पुढे येऊन त्याच्या विरोधात आवाज उचलते आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल ठाम उभी राहते. कारण प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक स्त्री आली आहे पुढे आणि तिने आवाज उचलला याच्या बाबतीत. काही स्त्रियांना दाबलं जातं आणि समजा मीडियाने जर त्याला कॅच केला तर ते मीडियाच्या अंतर्गत ते पुढे येतात पण भरपूर महिलाही आवाज उचलण्याचा प्रयत्न करतात पण ते तिकडेच दाबले जातात. खरं म्हटलं तर पुरुषांनी इथे कुठेतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. जे शिक्षित पुरुष आहे जो शिक्षित पुरुष वर्ग आहे त्यानेच जर सांगितलं त्याच्या घरच्याला किंवा जात पंचायतीला की मी तुम्हाला जुमानतच नाही माझा जो निर्णय आहे मला जर या मुलीला स्वीकारायचं असेल तर ती जशी असेल तिला तसं मी स्वीकारणार जात पंचायतीला मी मानणारच नाही तेव्हा कुठेतरी हा बदल घडेल का? म्हणजे पुरुष गटाने पण पुढे येणं गरजेचं आहे का? काय वाटतं तुम्हाला? पुरुषांनी तर पुढे यायलाच पाहिजे आणि पुरुष मंडळींना या विषयाला घेऊन कारण ते स्वतः सहन आणि ते शोषित नसतात त्या बाबतीत तर त्यामुळे त्यांना काय असं म्हणजे वरवर त्यांना वाटतं की सगळं ठीक आहे आणि एक पुरुष वृत्ती त्यांची असते पुरुषत्व असतं तर ते कुठे ना कुठे ते म्हणजे जर आपण यांच्या सगळ्या विरोधात गेलो तर आपण म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने बघितलं जातं तर त्यांचं पुरुषत्व जो डोक्यात आहे तो कुठे ना कुठे हे करायला तयार होत नाही. पण पुरुषाने जर हे सगळं प्रथा आणि या जात पंचायतीच्या विरोधात आवाज उचलला तर परिवर्तनासाठी जास्त वेळ लागणार नाही ते लवकरात लवकर होईल. हा म्हणजे या कौमार्य चाचणीमुळे कुठेतरी त्या महिलेचं आयुष्य पूर्णपणे बरबाद होताना दिसतं कारण ती एका विश्वासाने त्या कुटुंबाला स्वीकारायला जाते आणि कुठे ना कुठे तिचं संपूर्ण आयुष्य जे पुढची वाटचाल आहे आयुष्याची ती थांबून जाते. मग घरातल्यांनी म्हणजे जे कुटुंब आहे त्या कुटुंबाने कुठेतरी पुढे येऊन या जात पंचायतीच्या विरोधात कार्य केलं पाहिजे असं वाटतं का? की तरुण पिढी जेव्हा सोशल मीडियाचा जेव्हा सपोर्ट घेईल आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींवर आळा बसेल त्यापेक्षा कुटुंबाने जर या सगळ्या गोष्टींना जात पंचायतीला जुमानलं नाही त्यांना विरोध केला तर कुठेतरी या प्रथा बंद होतील असं तुम्हाला वाटतं का? एक तर म्हणजे माझा अनुभव आहे की जेव्हा मी माझ्या वैदू समाजामध्ये परिवर्तनाची गोष्टी करते तर
आज जे पंच आहे ते भीतीपोटी म्हणजे कायद्याच्या भीतीपोटी ते माझ्याशी चर्चा करतात जात पंचायतीच्या विरोधात. पण मी असं विचार केलाय जे 50-60 वर्षाचे आहेत त्यांची जी मेंटॅलिटी आहे जात पंचायतीच्या संदर्भात तर ते आपण बदलू शकत नाही. पण जी आजची युवा पिढी आहे तरुण पिढी आहे तर त्यांच्यामध्ये आपण बदल घडवू शकतो आणि ती जी पिढी आहे तर ती या जात पंचायतीच्या वगैरे त्याच्यामध्ये हे होऊ शकत नाही. तर त्यामुळे आम्ही पूर्ण फोकस युवक मंडळी युवा पिढीवर करतोय कारण त्यांची जी मेंटॅलिटी बदलेल तर तेव्हा या ज्या रूढी परंपरा जात पंचायती या सगळ्या बरखास्त होऊन जातील. आपले प्रेक्षक आहेत रवींद्र कुलकर्णी ते असं म्हणतात की या समूहाच्या तरुण मुलींनी मुला मुलींनी समोर येणं गरजेचं आहे म्हणजे खरंच तरुण वर्ग पुढे येणं या सगळ्या बाबतीत गरजेचं आहे. तुम्हाला काय असं जसं तुम्ही पण तरुण पिढी आहात आणि तुम्ही या सगळ्या रूढी परंपरा ज्या अनिष्ट परंपरा अजूनही चालत आल्या आहेत तुम्ही कुठेतरी आळा बसवला तुमचा आदर्श घेऊन कुठेतरी या तरुण पिढीने पुढे येणं गरजेचं आहे का की भीतीपोटी किंवा कुटुंबाच्या दडपणाखाली स्वतःचा आवाज थांबवला पाहिजे की पुढे सरसवला पाहिजे काय वाटतं. मला आठवतं आम्ही आमचं जेव्हा जात पंचायत बरखास्त झाली कारण जेव्हा मी पुढे आली या जात पंचायतीच्या विरोधात तर नाशिकला आणि वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर अशा घटना घडल्या ज्या जात पंचायतीच्या विरोधात उभे राहिलेले आणि बालविवाह ज्यांचे झालेले जात पंचायतीच्या मार्फत तेही मुली पुढे आल्या की आम्ही यांच्या विरोधात आवाज उचलू करून तर म्हणजे एक फक्त म्हणजे सुरुवात केली पाहिजे तर हळूहळू सगळं म्हणजे सगळ्या युवा पिढी पुढे येतं आणि त्याच्या विरोधात आवाजही उचलतात. हो म्हणजे तुमचं नाव पण तसं दुर्गा आहे आपण दुर्गा देवी या सगळ्या महालक्ष्मी या सगळ्या देवींना नमन करतो पुरुष या सगळ्या गोष्टींना मानतात पण कुठेतरी त्यांची मेंटॅलिटी कमी होते जेव्हा या सगळ्या रूढी परंपरा समोर येतात म्हणजे एकीकडे आपण त्या स्त्रीला पूजतो तिला देवी मानतो आणि दुसरीकडे तिचा कुठेतरी अशा प्रकारे अपमान करतो अक्षरशः तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. म्हणजे कौमार्य चाचणी ही खरंच खूप भयानक गोष्ट आहे ज्याचा विचारही करू शकत नाही. संपूर्ण आयुष्य त्या मुलीचं बदलतं या घटनेमुळे. मग कुठेतरी महिलांनीच स्वतः पुढे यावं आणि या अशा अनिष्ट रुटीनना बंद करावं जेणेकरून या जात पंचायतीला आवाज उठवण्यासाठी कुठे जागाच उरली नाही पाहिजे. काय वाटतं मला असं वाटतंय की म्हणजे मी आज काम करते माझ्या समाजात किंवा भटक्या समाजांमध्ये तर मी माझ्यासाठी मोकळा श्वास पाहिजे म्हणून करते. म्हणजे ज्या बंधनात स्त्रिया अडकलेल्या आहेत मुली अडकलेल्या आहेत म्हणजे कौमार्य चाचणी यासारख्या भयानक प्रथा चालतात आज नाही बदलेल पण येणारी पुढची पिढी मोकळा श्वास घेऊ शकेल एवढी खात्री मात्र मला आहे आणि त्यासाठी माझंही म्हणजे काम सुरू आहे आणि त्याच पद्धतीने इतरही तरुण या सगळ्या प्रथा आणि रूढी आणि जात पंचायतीचा विरोधात उभं राहायला पाहिजे तरच पुढची जी पिढी आहे ती मोकळा श्वास घेऊ शकेल आणि खास करून स्त्रिया मोकळा श्वास घेऊ शकतील अशी मला आशा आहे. तर त्यामुळे म्हणजे आपण या थोडासा वेळ देऊन या सगळ्या गोष्टींना अनुभवले पाहिजे आणि वाचायला पाहिजे ज्या पद्धतीने स्त्रियांना घेऊन किंवा जात पंचायत या सगळ्या गोष्टी घडतायत आजही लपून छपून या सगळ्या गोष्टी आजही चालू आहेत तर त्यांना आपण कसे म्हणजे त्यांच्या विरोधात आवाज उचलू शकतो त्यांच्या विरोधात जाऊ शकतो त्यावर सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे आणि मीडियाने सातत्याने या सगळ्या विषय कारण खूप अशा महिला आहेत ज्या आवाज उचलतात पण त्यांचं पुढे येत नाही त्यांना तिकडेच दाबले जाते पण अशा त्या विषयाची माणसांची भीती आहे मनातली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनात सर्वांचे असतं की एखाद्या अन्यायाला कुठेतरी या रूढी परंपरांना वाचा फोडावी सर्वांच्या मनात सगळं काही असतं करण्याचं या सगळ्या गोष्टींना आळा बसवण्याचं पण जी भीती असते मनात ती भीती कुठेतरी बाजूला सारली तर आपण पुढे येऊन या सगळ्या घटनांना आळा बसवू शकतो. बरोबर आहे जसं दुर्गाताई तुम्ही पुढे सरसावला आहात तुमच्या पुढच्या सर्व कार्याला मॅक्स महाराष्ट्राकडून आम्ही अभिनंदन करतो की खरंच तुम्ही एवढं मोठं कार्य करता आहात आणि पुढचं जे पण कार्य करता त्यामध्ये आम्ही मॅक्स महाराष्ट्र नेहमीच सोबत राहू आणि या चर्चेत सामील झाल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय पण कौमार्य चाचणीसारख्या अशा अनिष्ट रूढी परंपरा कुठेतरी बंद व्हाव्यात हे खरंच गरजेचं आहे. आपण इथेच थांबतोय धन्यवाद.